हॅलो फ्रेंड्स, सोनाली स्पेशल डिशमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर उन्हाळा चालू आहे आणि मस्तपैकी बाजारामध्ये फ्रेश अशा कैऱ्या आलेले आहेत। तर कैरीचं पण हे झालंच पाहिजे। आणि उन्हाळा चालू झाला की लिंबूसुद्धा खूप महाग होतात, तर आपल्याला रोज शरबत पिणं शक्य होत नाही। तर तुम्ही अशा प्रकारे कैरीचं पण जे आहे ते तुम्ही तयार करून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा हे आपण तयार करून पिऊ शकतो। 15 दिवस हे कैरीचा जो पल्प आहे तो आपण तयार जर करून ठेवला तर व्यवस्थित 12 ते 15 दिवस हे व्यवस्थित फ्रीजमध्ये राहतं। आणि जेवढं लिंबाचं सरबत आपल्या शरीराला थंडावा देतं त्याचप्रकारे इथे कैरीचं शरबतसुद्धा आपल्या शरीराला तितकंच थंडावा देतं। तर नक्की ट्राय करून बघा। तर चला मग रेसिपी पाहूया। तर इथे कैरीचे पन्हे करण्यासाठी मी इथे घेतलेली आहे कच्ची कैरी। तर इथे मी कैरी जी आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याचा पुढचा भाग काढून घेतलेला आहे। तर आता ही कुकरमध्ये टाकून आपल्याला 1 ग्लास पाणी टाकून याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। झाकण लावून घेऊया आणि याच्या 2 शिट्ट्या आपण करून घेऊयात। तर इथे आपलं जो कैरी आहे ती छान शिजली गेलेली आहे, छान मऊ अशी झालेली आहे। तर याला आता पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। गरम आहे तर थंड करून घेऊयात आणि नंतर याचा पल्प जो आहे तो काढून घेऊयात। तर आता अशा प्रकारे आपण साल बाजूला करून घेऊयात म्हणजे आपला जो कैरी आहे ती लवकर थंड होईल। तर आता आपली कैरी जी आहे ती कोमट अशी झालेली आहे। तर आता ही जी साल जी आहे त्याला सुद्धा भरपूर असा पल्प आहे। तर असा चमच्याच्या साहाय्याने आपण हा याचा पल्प काढून घेणार आहोत। तर ही कैरी छान शिजण्यासाठी आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या याच्या छान करून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवरती। तर आता मी सर्व सालीचा जो पल्प आहे तो काढून घेतलेला आहे आणि कोळीचा जो आहे तो अशा प्रकारे काढून घ्यायचा। तर मी ते स्टीलची चाळणी घेतलेली आहे। तर या चाळणीमध्ये मी हा पल्प छान गाळून घेणार आहे। असं चमच्याच्या साहाय्याने छान याचा पल्प स्मूद असा काढून घेतलेला आहे। तर हा जो पल्प आहे तो 1.5 वाटी भरलेला आहे। जेवढा आपला पल्प असेल तेवढाच याच्यामध्ये गूळ किंवा साखर इथे वापरायची आहे। तर मी इथे पूर्ण गूळ घेतलेला आहे। तर गूळ जो आहे तो मी एकदम बारीक असा करून घेतलेला आहे। तुम्ही किसून घ्या किंवा चाकूने बारीक केला तरी चालेल। तर 1.5 वाटी मी इथे गूळ घेतलेला आहे। जिरे जे आहेत ते भाजून मी त्याची पूड 1/2 चमचा जिरे पूड, 1/2 चमचा मी इथे काळं मीठ आणि 1/2 चमचा मिरे पूड टाकलेली आहे। फ्लेवरसाठी तुम्ही इथे विलायची पूडसुद्धा टाकू शकता। तर आता हे सर्व जिन्नस जे आहेत ते आपल्याला छान एकजीव करायचे आहेत, मिक्स करून घ्यायचे आहेत। पूर्ण गूळ जो आहे तो विरघळला पाहिजे। आपल्याला हे 4 ते 5 मिनिट व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। तर मोठ्या भांड्यामध्ये हे छान मी याचा पल्प फेटून घेऊन नंतर एका काचेच्या बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे स्मूद असा पल्प याचा तयार झालेला आहे। तर आता याचं पन्ह तयार करूया। तर हे पल्प जे आहे ते तुम्ही एका काचेच्या भरणीमध्ये फ्रीजमध्ये 15 दिवस व्यवस्थित ठेवू शकता। व्यवस्थित राहतं या पन्ह्याला काहीही होत नाही या पल्पला। तर पल्प आपल्याला आवडीनुसार याच्यामध्ये टाकायचं आहे। मी 2 चमचे पल्प ग्लासमध्ये टाकून घेत आहे आणि नंतर थंड पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे। तर मी इथे माठातलं पाणी घेतलेलं आहे। तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही याच्यामध्ये आवडीनुसार आईस क्यूब सुद्धा घालू शकता। तर इथे तयार झालेलं आहे आपलं मस्तपैकी थंडगार असं कैरीचं पन्ह। तर या उन्हाळ्यात तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा।
आणि कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि त्याचबरोबर पुन्हा भेटूया असेच एका छानशा रेसिपीबरोबर। तोपर्यंत बाय।